विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापिका सुनीता शिंदे, SMSN ज्युनियर कॉलेज नंदुरबार. माझा अध्यापन विषय शिक्षणशास्त्र. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 1 शिक्षण यातील शिक्षणाचे प्रकार हा उपघटक अभ्यासाला सुरुवात केली होती. यामध्ये आपण शिक्षणाच्या प्रकारातील पहिला प्रकार औपचारिक शिक्षण आपण अभ्यासला. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दुसरा प्रकार अनौपचारिक शिक्षण आणि तिसरा प्रकार सहज शिक्षण हे दोन प्रकार अभ्यासणार आहोत. बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकाचं पान नंबर 6 काढा. यावर अनौपचारिक शिक्षण हा दुसरा प्रकार दिलेला आहे. बघा, आता या अनौपचारिक शिक्षणादरम्यान जे शिक्षण केंद्रे असतात त्याचे चित्र या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, मुक्त विद्यापीठ, त्यानंतर मुक्त विद्यालय मंडळ. मग सुरुवातीला आपण अनौपचारिक शिक्षणाचा अर्थ बघूया. तर अनौपचारिक शिक्षण कशाला म्हटलं जातं? तर अनौपचारिक शिक्षण हे औपचारिक शिक्षणाला पूरक शिक्षण आहे असे म्हटले जाते. मग अनौपचारिक शिक्षणात आपण आपल्याला जो फावला वेळ मिळतो, रिकामा वेळ मिळतो, फुरसतीचा वेळ मिळतो, तर त्यानुसार आणि सोयीच्या वेळेनुसार आपण शिक्षण घेऊ शकतो. मग जसं आपण पाहिलं की औपचारिक शिक्षणामध्ये शाळेत उपस्थित राहणं, विशिष्ट वेळेमध्ये अध्यापन कार्य सुरू असणं, प्रत्येक वेळेस शाळेत भेट देऊनच हे कार्य पूर्ण करणं, अशी जी बंधनं असतात तर ती बंधनं या अनौपचारिक शिक्षण पद्धतीत नसतात. म्हणजे वेळेचं बंधन नसतं, साचेबद्धपणा नसतो, नियम नसतात, शिस्त नसते, उपस्थितीचं बंधन नसतं. मग त्यामुळे व्यक्ती आपली नोकरी सांभाळून, व्यवसाय सांभाळून किंवा घरकाम सांभाळून शिक्षण घेऊ शकतो. म्हणजेच मग आपल्या फावल्या वेळेनुसार किंवा सोयीच्या वेळेनुसार व्यक्ती शिक्षण घेऊ शकते. मग आता अनौपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्य कोणकोणती आहे? तर त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की अनौपचारिक शिक्षणामध्ये शिक्षण देणारा आणि शिक्षण घेणारा हे एकमेकांपासून अनेक वेळा दूर अंतरावर असतात. म्हणजेच समोरासमोर नसतात. जसं आपण पाहिलं की औपचारिक शिक्षणामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांच्या समोर असतात, तर तसं या ठिकाणी शिक्षण देणारा आणि शिक्षण घेणारा हे एकमेकांच्या समोर नसतात, तर दूर अंतरावर असतात. मग दुसरं वैशिष्ट्य आहे की अनौपचारिक शिक्षण हे समूह संपर्क माध्यमे किंवा मुक्त संस्थांच्या माध्यमातून देण्यात येत असतं. मग आता समूह संपर्क माध्यम आपण सांगू शकतो, दूरदर्शन आहे, वृत्तपत्रे आहे, पुस्तके, नियतकालिके, भ्रमणध्वनी किंवा आंतरजाल यासारख्या माध्यमातून हे शिक्षण दिलं जातं किंवा मुक्त संस्थांच्या माध्यमातून हे शिक्षण देण्यात येत असतं. तिसरं वैशिष्ट्य आहे अनौपचारिक शिक्षणामुळे ज्ञान आणि कौशल्य यामध्ये वाढ घडून येत असते. आता ज्ञान आणि कौशल्य यामध्ये फरक आहे. ज्ञान जे आपण शिक्षणातून प्राप्त करतो ते ज्ञान आणि कौशल्यही वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ टायपिंग हे एक कौशल्य आहे, पोहणे हे एक कौशल्य आहे, सायकल चालवणं हे एक कौशल्य आहे. मग या शिक्षणामुळे ज्ञान आणि कौशल्य या दोघांमध्ये वाढ होत असते. पुढचं वैशिष्ट्य आहे अनौपचारिक शिक्षण हे औपचारिक शिक्षण व सहज शिक्षण यांच्या दरम्यानचे शिक्षण आहे. त्यानंतर अनौपचारिक शिक्षणामध्ये अभ्यासक्रम, परीक्षा आणि पदव्या यास महत्त्वाचे स्थान हे असते. मग ही झाली अनौपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्ये. मग अनौपचारिक शिक्षणाचं महत्त्व आपल्याला काय सांगता येईल? की पुढचा मुद्दा आहे अनौपचारिक शिक्षणाचं महत्त्व. त्यामध्ये आपण पहिलं महत्त्व सांगू शकतो की ज्या व्यक्तींना, विद्यार्थ्यांना वेळेअभावी औपचारिक शिक्षण घेणं शक्य नसतं, तर अशा व्यक्तीसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी अनौपचारिक शिक्षण हे महत्त्वाचे ठरते. त्यानंतर अनौपचारिक शिक्षणामुळे फावल्या वेळेचा, म्हणजे जो आपल्याला रिकामा वेळ मिळतो, फुरसतीचा वेळ मिळतो, याचा उपयोग होत असतो, सदुपयोग होत असतो. त्यानंतर अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेल्या पदवीचा वापर आपण नोकरीसाठी किंवा नोकरीमधील पदोन्नतीसाठी त्याचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर अनौपचारिक शिक्षणामुळे व्यक्ती आपले छंद
जोपासू शकतो। मग बघा आता पुढे सांगा पाहू मध्ये तुम्हाला एक कृती विचारलेली आहे की एक उदाहरण दिलं या ठिकाणी की कल्पनाने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आहे। कल्पनाला नियमित शाळेत येऊन माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे शक्य नाही, तेव्हा कोणत्या संस्थेमधून कल्पना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करू शकेल? बघा विचार करा आणि याचं उत्तर तुम्ही शोधा, आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करा। पुढचा उपघटक आहे अनौपचारिक शिक्षणाचे घटक कोणते, म्हणजे मग अनौपचारिक शिक्षणामध्ये कोणकोणते घटक येत असतात? बघा या ठिकाणी एक डायग्राम दिलेला आहे, तर त्यामध्ये आहे मुक्त विद्यालय मंडळ, मुक्त विद्यापीठे, ग्रंथालय, संगणक, समूह संपर्क माध्यमे, शिक्षक आणि विद्यार्थी, या सर्व घटकांचा समावेश कशात होत असतो? अनौपचारिक शिक्षणामध्ये होत असतो। मग विद्यार्थी मित्रांनो, अनौपचारिक शिक्षण हा उपघटक अभ्यासल्यानंतर शिक्षणाचा जो तिसरा प्रकार आहे सहज शिक्षण, याची माहिती आपण आता घेऊया। मग सहज शिक्षण कशाला म्हटलं जातं? तर जे शिक्षण आपण दैनंदिन अनुभवातून प्रसंगातून प्राप्त करतो त्याला सहज शिक्षण असं म्हटलं जातं। मग सहज किंवा प्रासंगिक असा देखील त्याला शब्द वापरला जातो। अगदी सहज प्रसंगातून आपण हे शिक्षण प्राप्त करत असतो। मग बघा आता शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, निरंतर प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं की ज्यामध्ये खंड पडत नाही। व्यक्ती जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत त्याचं शिकण्याचं कार्य हे सुरू असतं, म्हणून शिक्षणाला आजन्म शिक्षण असंही म्हटलं जातं। म्हणून शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, आपण प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन अनुभव हा घेत असतो, क्षणाक्षणाला आपल्याला नवनवीन अनुभव मिळत असतात आणि या अनुभवांमधून आपलं जे वर्तन परिवर्तन घडतं किंवा बदल घडतो आपल्या वर्तनामध्ये यालाच सहज शिक्षण असं म्हटलं जातं। मग बघा आता सर्वच जीवनातील सर्वच शिक्षण आपण शाळा किंवा महाविद्यालयातून घेतो असं नाही, तर काही शिक्षण आपल्याला आपले कुटुंब, मित्र, समाज किंवा दैनंदिन जीवनातील अनुभव, वेगवेगळे प्रसंग याच्यातून देखील आपल्याला हे शिक्षण मिळत असतं। मग बघा मी आता तुम्हाला सांगितलं की वेगवेगळी कौशल्य असतात की शर्टचं बटन व्यवस्थित लावायला शिकणं, सुबक रांगोळी काढणं, उजव्या हाताने अन्न ग्रहण करणं, नमस्कार करणं, वंदन करणं, मग ही कौशल्य आपण शाळेत न जाता सहजगत्या आपल्या कुटुंबातून, वडीलधाऱ्या मंडळींकडून, समवयस्कांकडून आत्मसात करत असतो। म्हणूनच मग हे जे शिक्षण आहे तर या शिक्षणाला आपण सहज शिक्षण असं म्हणतो। मग या सहज शिक्षणाची वैशिष्ट्य कोणती सांगता येतील आपल्याला? की त्यामध्ये साचेबंदपणा नसतो, म्हणजे वेळ, नियम, शिस्त याचं कुठलंही बंधन नसतं, तर सोयीनुसार आपण प्रसंगातून अनुभवातून हे शिक्षण घेत असतो। यामध्ये योजनाबद्धता किंवा पूर्वनियोजन हे केलेलं नसतं, मुद्दाम हेतुपुरस्सर असं नाही, तर सहज हे शिक्षण आपण घेत असतो। म्हणून यामध्ये योजनाबद्धता किंवा विशिष्ट हेतू नसतो, शिक्षणाचा उपचार नसतो, ते उत्स्फूर्त असते, सहज हे शिक्षण आपण प्राप्त करत असतो। शिकणारा आणि शिकवणारा यांचे जाणीवपूर्वक प्रयत्न देखील यामध्ये नसतात। मग सहज शिक्षणाचं महत्त्व आपल्याला काय सांगता येईल? तर पुढचा मुद्दा आहे सहज शिक्षणाचे महत्त्व, जीवन कौशल्य जी आपण शिकतो किंवा मूल्य विचार याचं शिक्षण आपल्याला सहज शिक्षणातून मिळत असतं, त्यामुळे सहज शिक्षण हे महत्त्वाचं ठरतं। त्यानंतर सहज शिक्षणात साचेबंदपणा नसल्यामुळे, मी तुम्हाला सांगितलं की वेळ, नियम, शिस्त याचं कुठलंही बंधन नसतं, आपण आपल्या अनुभवावरून विविध माध्यमांच्याद्वारे, समूह संपर्क माध्यमांच्याद्वारे हे शिक्षण प्राप्त करू शकतो, घेऊ शकतो। म्हणजेच काय? मग की अध्ययन आनंदाची प्राप्ती आपल्याला यातून होत असते, शिकल्याचा आनंद आपल्याला मिळत असतो। त्यानंतर सहज शिक्षणामध्ये वेळापत्रक, अभ्यासक्रम, परीक्षा ह्या नसतात, त्यामुळे विद्यार्थी किंवा व्यक्ती खुल्या मनाने शिक्षण घेऊ शकतो, आनंदाने शिक्षण घेऊ शकतो, सहजता त्यामध्ये असते। शिक्षण हे आपल्या परिसरामधील अनुभवांवरून मिळत असल्यामुळे काय होतं, व्यक्तीला वेळ, काळ किंवा भाषेचं बंधन नसतं। हे शिक्षण
वेगवेगळ्या स्त्रोतांच्या माध्यमातून घेता येते. त्यामुळे तुलनात्मक अध्ययन करणे शक्य होऊन व्यक्तीच्या किंवा विद्यार्थ्याच्या अध्ययनामध्ये दर्जेदारपणा येतो. चांगल्या दर्जाचं अध्ययन हे घडत असतं. त्यानंतर पुढचं महत्त्व आपल्याला सांगता येईल सहशिक्षणाचं, की हे शिक्षण उत्स्फूर्तपणे घडून येतं आणि उत्स्फूर्तपणे घडून आलेल्यामुळे अध्ययन हे आनंददायी आणि दीर्घकाळ स्मरणात राहायला मदत होत असते. सहज शिक्षणात कोणत्याही प्रकारची औपचारिकता नसते. वेळेचं स्थळाचं बंधन नसतं, नियम नसतात, शिस्त नसतात, ही झाली औपचारिकता. मग बघा, या ठिकाणी शिकण्यासाठी विषय नसतात, तर प्रसंगानुरूप अनुभवातनं व्यक्ती शिकत असतो. वेळापत्रक नसते, अभ्यासक्रम नसतो, परीक्षा नसतात. दैनंदिन जीवनातील विविध प्रसंगातून शिक्षण हे मिळत असते आणि हे शिक्षण उत्स्फूर्त, सहज व स्वयंप्रेरित असते. हे झालं सहज शिक्षणाचं महत्त्व. मग बघा, आता सांगा पाहूमध्ये तुम्हाला विचारलं आहे की तुम्हाला सहज शिक्षणामधून कोणकोणते अनुभव व कौशल्य प्राप्त झाले ते सांगा. तर या स्पष्टीकरणानंतर निश्चितच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगू शकाल. मग पुढचा उपघटक आहे, सहज शिक्षणामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात. तर त्यामध्ये सहज शिक्षणाचे घटक बघा, कुटुंब आहे, परिसर आहे, मित्र आहेत, चर्चा, सहली, इंटरनेट, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे, नियतकालिके, दूरदर्शन, समुदाय, सहली, समाज, अनेक घटक यामध्ये आपण सांगू शकतो की ज्याच्यामार्फत आपल्याला सहज शिक्षण हे मिळत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिक्षणाचे प्रकार, यामधील दुसरा प्रकार अनौपचारिक शिक्षण आणि तिसरा प्रकार सहज शिक्षण हे प्रकार आपण अभ्यासले. त्याचा अर्थ पाहिला, वैशिष्ट्य पाहिली, त्याचं महत्त्व पाहिलं आणि त्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात हे पण आपण पाहिलं. मग बघा, आता तुमच्या पुस्तकाचं पान नंबर 8 जे आहे, तर हे प्रकरण आपलं या मुद्द्यांच्या स्पष्टीकरणासह हे प्रकरण संपलं आहे. तुमच्या पुस्तकात पान नंबर 8 आणि 9 स्वाध्याय दिलेला आहे, तर तुम्ही प्रकरणाचं वाचन करा आणि तुमच्या पुस्तकात हे दिलेले स्वाध्याय तुम्ही निश्चितच सोडवा आणि ते स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये लिहा. आज आपण इथेच थांबूया. मी तुमचा निरोप घेते. घरी राहा, सुरक्षित राहा.